ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या करवीर नगरीत अनेक हेरिटेज वास्तू आहेत या वास्तू म्हणजे नव्या पिढीची प्रेरणास्थळ असतानाही स्थानिक प्रशासन तसंच केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाकडून कोल्हापुरातील हा ऐतिहासिक ठेवा जपण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय यातून या हेरिटेज वास्तूंचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलंय एकशे अकरा वर्षांचा इतिहास असणारं श्री शाहू खासबा कुस्ती मैदान हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे या मैदानाची भिंत मंगळवारी कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे त्यामुळे या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लाल मातीतील कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी श्री शाहू खासबाग कुस्ती मैदानाची निर्मिती केली या मैदानाला आज एकशे अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या मैदानाच्या देखभालीची जबाबदारी कोल्हापूर महापालिकेकडे असतानाही त्यांनी ही, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याचं दिसत नाही त्यातच या ऐतिहासिक वास्तूचं सुशोभीकरण नूतनीकरण किंवा साधी दुरुस्ती करायची असली तरी यंत्रणेकडून पुरातत्व विभागाचं भूत उभा केलं जात आहे त्यातून पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको न खाऊंगा न खाने दूंगा म्हणजे आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचं नाही अशीच कार्यपद्धती पुरातत्व विभागाची हेरिटेज वास्तूंच्या देखभाल दुरुस्ती संबंधी आहे दोन हजार पंधरा साली शासनानं शाहू खासबाग मैदान आणि केशराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये निधी दिला मात्र संबंधित ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं हे काम केलंय मैदानाच्या आतील भरावात दगडी तटबंदीवर कोणताही परिणाम होऊ नये हवा पाणी यांचा दाब येऊ नये म्हणून प्रत्येक तीन ते चार फुटावर एअर होल ठेवण्यात आले होते त्यामुळं हे मैदान आत्तापर्यंत सुस्थितीत राहिलंय मात्र दोन हजार पंधराच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या वेळी चुकीच्या अशास्त्रीय कामामुळे मैदानाचे एअर होल मुजले गेले परिणामी या तटबंदीला धोका निर्माण झालाय असा स्पष्ट आरोप अशोक पवार यांनी केलाय महाराष्ट्र शासनानं दोन हजार पंधरा साली हे खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृहासाठी दहा कोटी रुपयाचा निधी दिलेला होता आणि या निधीपैकी चार ते साडेचार कोटी रुपये काही ठिकाणी आवश्यकता नसतानासुद्धा खर्च केले गेलेले आहेत हे मैदान सुस्थितीत ठेवणं ही जबाबदारी सर्वांचीच आहे परंतु हे करत असताना निव्वळ निधी खर्च करायचा म्हणून महापालिकेचं हे जे असणारं प्रशासन आणि याची कोणी आत्ता सध्या असणारे माझ्या माहितीप्रमाणे सूरज जाधव म्हणून कोणतर आर्किटेक्ट आहेत यांनी या खासबाग मैदानाची संपूर्ण वाट लावलेली आहे सहा महिन्यापूर्वीच कृती समितीनं शाहू खासबाग मैदान एअर होल बंद झाल्यामुळं धोकादायक बनत चालल्याचं चा महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं तरीही यंत्रणेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंगळवारची दुर्घटना घडली या दुर्घटनेत एका महिलेला प्राण गमवावे लागले असले तरी भविष्यात श्री शाहू खासबाग मैदान सुद्धा अखेरच्या घटका मोजेल त्याआधीच शाहूंचं हे वैभव जीवापाड जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे